नमस्कार मित्रांनो, मी ममता शिंगाडे आपले मराठी संस्कार या चॅनलवर स्वागत करते. मित्रांनो, आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे एक अप्रतिम हृदयस्पर्शी कथा. लग्न झालेल्यांनी ही कथा नक्की ऐकावी. ही कथा ऐकल्यावर आपल्या डोळ्यात नक्कीच अश्रू येतील अशी अप्रतिम कथा. या कथाचे लेखक मात्र अज्ञात, या कथेचे सारे श्रेय त्यांनाच. एक दिवस प्रशांत कामावरून घरी येतो. प्रिया झोपलेली असते, तिच्या पोटात दुखत असते. ती प्रशांतला सांगायचा प्रयत्न करते, पण त्याचे मन दुसऱ्या कामात असते. त्याची आई स्वयंपाक करता करता त्याला बोलते, मला स्वयंपाक करायचा होता तर बायको कशाला केली? तिला कसला कंटाळा येतो? बाकीच्या बायका नोकरीवरून आल्यावर काम करत नाहीत का? आईचं बोलणं ऐकून प्रशांत रागात प्रियाला उठवतो आणि स्वयंपाक करायला लावतो. तिचा एकही शब्द ऐकून न घेता म्हणतो, पोट दुखल्यानं माणूस मरत नाही. त्याची आई आनंदी असते. याला म्हणतात खरा पुरुष. प्रिया ढसाढसा रडते पण स्वयंपाक करते 7-8 लोकांचा आणि सगळे काम करून झोपी जाते. जेवण न करताच प्रशांतच्या मनात राग असतो, म्हणून तो तिच्याशी काहीच बोलत नाही. ती हुंदके देऊन रडत असते आणि प्रशांत कानात बोळे घालून झोपी जातो आणि म्हणतो, काय सारखं छोट्या छोट्या गोष्टींना रडू येत? तुझा एकदाची बाई माझ्या जीवनातून निघून. प्रिया रडता रडता एक जोराचा हुंदका देते आणि शांत होते. बरं झालं एकदाची झोपली, आता मला शांत झोपी, असं नवरा म्हणतो. सकाळी बराच वेळ झालेला असतो पण ती काही उठत नाही. प्रशांत रूममधून बाहेर येतो. त्याच्या आईची बडबड सुरूच असते, पण आता प्रशांत आईला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. अगं आई, तिला खरंच बरं नसेल? रोज सगळं करून जाते ना ती? शेवटी बायकोचाच झालास ना, आता आमचं कशाला ऐकशील? आईकडे दुर्लक्ष करून प्रशांत रूममध्ये जातो. प्रियाला प्रेमाने 3-4 हाका मारतो पण ती काही उठत नाही. तो तिला हलवतो तेव्हा त्याला त्याला जाणवते की ती एकदम गार पडली आहे आणि त्याला प्रतिक्रिया देत नाहीये. तो लगेच तिला दवाखान्यात नेतो. डॉक्टर तिला मृत सांगतात. प्रशांतला हादरा बसतो. रिपोर्ट आल्यावर डॉक्टर सांगतात की अल्सर फुटल्यामुळे तिचा मृत्यू झाला. तुम्ही जर लगेच काल आणलं असतं तर ती वाचली असती. बॉडीमध्ये पॉयझन पसरल्यामुळे रात्री 11:30 तिचा मृत्यू झाला. प्रशांतला तिचा शेवटचा हुंदका आठवतो आणि तो रडायला लागतो. त्याला स्वतःचा राग येतो. प्रिया सगळे नाते सोडून माझ्यासोबत आली, माझे सगळे नाते जपले आणि मी तिला समजून न घेताच तिचं काही नाही का तिच्याशी असं वागलो? माझ्यामुळे ती गेली, पण आता तो काही करू शकत नव्हता. ती नेहमीसाठी त्याला सोडून गेली होती. आता तिनेही त्याच्याशी अबुरा धरला होता आणि तोही कायमचा. मित्र हो, व्यक्ती जिवंत असेपर्यंत त्याची काळजी घ्या, त्याला समजून घ्या. त्याच्या मरणानंतर रडून काहीही अर्थ नाही, कारण मरणानंतर शत्रूही रडतात. आपल्या घरातील व्यक्तीवर खूप प्रेम करा. आज तुम्ही त्यांच्या जवळ केले तर उद्या ते तुम्हाला जवळ घेतील. राग आल्यास शांततेने समजवाही. आज ती सून आहे, उद्या तुमची मुलगीही कोणाशी तरी सून होणार आहे. व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.